नमस्कार मित्रांनो, मी आनंद पवार परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तुमचे आवडते यूट्यूब चॅनल आनंद पवार अकॅडमीवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक भरतीमध्ये 2019 ला आलेले PYQ चे 30 प्रश्न बघणार आहोत। तर आजचा आपला 5वा पेपर आहे, या अगोदर आपण 4 पेपर बघितलेत। चला आता स्टार्ट करूया। प्रश्न क्रमांक 121, या अगोदर आपण टोटल 30 गुणिला 4, ठीक आहे, तर 120 प्रश्न बघितले होते। आजचा पेपर असणार आहे 5वा, 121 ते आपले प्रश्न असणार आहेत बघा 150 पर्यंत। बघा, परिस्थितिकी म्हणजे डॅश डॅट डॅश। तर परिस्थितिकी म्हणजे सजीवांची परस्परांमधील व पर्यावरणाशी होणारी अंतरक्रिया म्हणजे परिस्थितिकी। रामसर करार खालीलपैकी कोणत्या परिसंस्थांच्या संवर्धनाशी निगडीत आहे? प्रश्न रिपीट झालेला आहे, हा दलदली पाणथळ प्रदेश वेटलँड्स। महाराष्ट्रात सर्वात जास्त वन्यजीव अभयारण्य कोणत्या विभागात आहेत? तर विदर्भामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त वन्यजीव अभयारण्य आहेत। पृथ्वीच्या वातावरणातील प्रमुख वायूंच्या प्रमाणाचा योग्य उतरता क्रम कोणता आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे बघा नायट्रोजन, जो की 78% असतो, ऑक्सिजन जो की 21% असतो, ऑर्गॉन जो की 0.93% असतो, कार्बन डायऑक्साइड 0.03% असतो आणि बाकीचे अदर। भारताच्या संविधान सभेने राष्ट्रीय ध्वजाच्या रचनेचा अवलंब कधी केला होता? तर 22 जुलै 1947 ला भारताच्या संविधान सभेने राष्ट्रीय ध्वजाच्या रचनेचा अवलंब केला होता। भारतामध्ये लायन टेल वानर, यालाच म्हणतात सिंहपुच्छ वाहर वानर, तर हे कुठे आढळतं? तर हे आढळतं बघा पश्चिम घाटामध्ये, सह्याद्रीमध्ये, लायन टेल सिंहपुंछ वानर। भारतात खारफुटी वनांचे सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळते? तर पश्चिम बंगालमध्ये खारफुटी वनांचे क्षेत्र सर्वात जास्त आहे, मँग्रोव्ह फॉरेस्ट। भारतातील कोणत्या नद्या रिप्ट घाटी व्हॅलीतून वाहतात? तर नर्मदा आणि तापी ह्या ज्या नद्या आहेत या रिप्ट घाटी म्हणजे व्हॅलीतून वाहतात, दरी। भारतात आर्थिक सर्वेक्षण डॅटाद्वारे प्रकाशित केलं जातं? तर अर्थ मंत्रालयाद्वारे आर्थिक सर्वेक्षण जे आहे ते प्रकाशित केलं जातं। भारतीय वन सर्वेक्षणचे सेंट्रल झोन कार्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर नागपूरला आहे कार्यालय, महत्त्वाचा प्रश्न आहे। सुप्रसिद्ध अमूल दूध उत्पादनाचे मुख्यालय गुजरातमध्ये कोणत्या ठिकाणी आहे? तर आनंद या ठिकाणी आहे। गुसाडी कोणत्या राज्याचे लोकप्रिय लोकनृत्य आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे तेलंगणा राज्य। प्रसिद्ध पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे? तर चिपको आंदोलन। भारतीय जीवजंतू कल्याण बोर्डचे मुख्यालय कोठे आहे? तर चेन्नईला आहे। डिप्रेस्ड क्लासेस मिशन ऑफ इंडिया डॅट डॅश यांच्याद्वारे स्थापित झाली होती? विठ्ठल रामजी शिंदे यांच्याद्वारे। महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन झाला? सांगली या ठिकाणी, सहकारी साखर कारखाना। या शरावती जलविद्युत प्रकल्प डॅट डॅश येथे स्थित आहे, कर्नाटक। भारताचे अर्थमंत्री कोण आहेत? निर्मला सीतारामन। संविधान भारतीय नागरिकांना डॅट डॅश नागरिकत्व देतं? तर कोणतं नागरिकत्व देतं? एकेरी नागरिकत्व, सिंगल सिटिझनशिप, भारतीय राज्यघटनेचं कलम 9। पॉस्को कायदा डॅट डॅशशी संबंधित आहे? तर पॉस्को कायदा आहे लैंगिक गुन्ह्यापासून मुलांचे संरक्षण। कोणते राष्ट्रीय उद्यान भरतपूर राजस्थान येथे वसलेलं आहे? तर केवलादेव राष्ट्रीय उद्यान, पक्ष्यांसाठी। खालीलपैकी भारतातील तरंगते राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? कैबुल लामजो राष्ट्रीय उद्यान हे भारतातील तरंगते राष्ट्रीय उद्यान आहे। कोणत्या शहरात अलकनंदा व भगीरथी नद्या एकत्र येऊन गंगा नदीत रूपांतरित होतात? तर देवप्रयाग या ठिकाणी। भारतातील 4G सेवा प्रदान करणारी प्रथम भारतीय दूरसंचार कंपनी कोणती होती? तर एअरटेल। महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधील पर्यावरणाचा अभ्यास करण्याचे कार्य गायगीड समितीत दिले गेले होते? तर सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हा। डॅट डॅश यांच्या स्मृतीमध्ये राष्ट्रीय युवा दिवस साजरा केला जातो 12 जानेवारीला, स्वामी विवेकानंद यांची जयंती। मानव आणि जीवरण राखीव क्षेत्र हा कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या जागतिक संघटनेने सुरू केलेला आहे? तर युनेस्कोने हा कार्यक्रम सुरू केलाय।
मसुदा समितीसमोर भारताची उद्देशिका प्रियंबल कोणी मांडली? ठीक आहे, याचा आंसर जवाहरलाल नेहरू आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाही. जवाहरलाल नेहरू यांनी मसुदा समितीसमोर भारताची उद्देशपत्रिका प्रियंबल मांडली होती. महाराष्ट्रातील नकाशात बाणाने दर्शवला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? तर हा जो जिल्हा बाणाने इथे दर्शवला गेलेला आहे तो जिल्हा आहे बघा अमरावती जिल्हा. कोणता जिल्हा आहे हा? हा अमरावती जिल्हा आहे. शेवटचा प्रश्न, 150वा प्रश्न, भारताचा प्रथम कृत्रिम उपग्रह कोणता आहे? तर भारताचा प्रथम कृत्रिम उपग्रह बघा आर्यभट्ट, जो की रशियाच्या मदतीने आपण प्रक्षेपित केला होता. तर हे होते तुमचे सामान्यांचे फॉरेस्ट गार्डला 5वा पेपर आपण बघतोय. टोटल 22 पेपर आपल्याला बघायचे आहेत, 660 प्रश्न बघायचे आहेत. या अगोदरचे जे व्हिडिओज आहेत तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर फॉरेस्ट गार्ड 2022 वनरक्षक भरतीमध्ये तुम्हाला मिळून जातील, प्लेलिस्ट चेक करून घ्या. त्यानंतर अनअकॅडमीवर जर तुम्हाला क्लासेस करायचे असतील तर फ्री क्लासेस सुद्धा अनअकॅडमीवर आहेत, सोबतच प्लस क्लासेस सुद्धा तुम्ही करू शकता. प्लस क्लासेसला ऍडमिशन घ्यायचं असेल तर एक खास ऑफर सध्या तुमच्यासाठी आहे. आज रात्री 12 वाजेपर्यंत जर तुम्ही अनअकॅडमीचं महाराष्ट्र भरती एक्झाम या कॅटेगरीचं प्लस सबस्क्रिप्शन घेतलं तर त्याच्यावर टोटल 30% ऑफ तुम्हाला मिळणार आहे, 20% प्रोमो कोडवर आणि 10% कॉइन्सवर, ज्याची फायनल फी 3 महिन्याची 1890, 6 महिन्याची 3600, 1 वर्षाची 4092 आणि 2 वर्षाची 6048 असणार आहे. AP100 हा कोड वापरून तुम्ही सबस्क्रिप्शन घेऊ शकता. काही जर तुम्हाला अडचण असेल सबस्क्रिप्शन घेण्यासंदर्भात तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्याच्यावर मला मेसेज करा, मी तुम्हाला लिंक पाठवेल, त्यावरून तुम्ही सबस्क्रिप्शन घेऊ शकता. आज रात्री 12 पर्यंत ही ऑफर आहे. तलाठी भरतीची बॅच क्रमांक 18 जी आहे ती येत्या 27 एप्रिल पासून सुरू होत आहे. त्याच्यात मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, मेसेजिंग आणि जनरल नॉलेजची तयारी करून घेतली जाणार आहे. ठीक आहे, पोलीस भरती, सरसेवा, तलाठी, आरोग्य, इतर परीक्षांची तयारी आपण एकाच सबस्क्रिप्शनमध्ये करून घेत असतो. प्लसमध्ये तुम्हाला लाईव्ह शिकता येतं, अनलिमिटेड कोर्स, टॉप एज्युकेटर, पूर्ण सिलेबस, परिपूर्ण तयारी, डाउट क्लिअरिंग सेशन्स, स्टडी मटेरियल, मार्गदर्शन तुम्हाला मिळत राहतं. पुन्हा भेटूया असेच एका नवीन व्हिडिओत. धन्यवाद.